हॅलो फ्रेंड्स आज आपण एक नवीन चॅप्टर बघणार आहोत कोल अँड पेट्रोलियम ह्या चॅप्टरमध्ये आपण जास्त करून जे कोल आणि पेट्रोलियम आपण वापरतो की जे नॅचरल रिसोर्सेस आहेत आणि पृथ्वीच्या किंवा अर्थच्या आतून ते आपल्याला डिक करून बाहेर काढावे लागतात किंवा बोर करून बाहेर काढावे लागतात ह्या काही सोर्सेसबद्दल आपण माहिती घेणार आहोत ते तयार कसे होतात त्याचे प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत आणि त्याचे युजेस काय काय आहेत इत्यादी गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत रिसोर्सेस मीन्स अ सोर्स ऑर सप्लाय ऑफ समथिंग टू बी युज्ड ॲज अँड वेन रिक्वायर्ड रिसोर्सेस म्हणजे काय तर एखादी गोष्ट जी आपल्याला ला लागते आणि जेव्हा गरज पडते तेव्हा ती वापरायला मिळावी आणि ती आपल्याला अवेलेबल व्हावी अशा गोष्टीला म्हणतात रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस दॅट एक्झिस्ट इन नेचर अँड आर यूज्ड बाय ह्युमन बिंग्स असे मटेरियल किंवा असं सबस्टन्स जे आपली नीड आहे जे आपली गरज आहे आणि जे नेचरमध्ये अवेलेबल आहे आणि आपण ते यूज करतो त्याला म्हटलं जातं नॅचरल रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस प्रोव्हाइड द बेस फॉर लाईफ ऑन अर्थ आता हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत जे काही अर्थवरती लाईफ आहे ह्या लाईफसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला नेचरमधनं अवेलेबल होतात आणि त्यांना म्हटलं जातं नॅचरल रिसोर्सेस लाईक एअर आहे वॉटर आहे सॉईल आहे प्लांट्स आहेत म्हणजे फूड आपल्याला प्लांट्समधनं मिळतं तर हे सगळे काय आहेत हे नेचरमधनं मिळणारे रिसोर्सेस आहेत आपल्या लाईफसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं नॅचरल रिसोर्सेस असं म्हणलं जातं द सन विंड कोल फॉरेस्ट आर सम एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस सन आहे सनपासून आपल्याला एनर्जी मिळते विंड आहे विंडपासून आपण आता एनर्जी मिळवतो कोल जो नेचरमध्ये मिळतो त्याच्यापासून आपण एनर्जी मिळवतो फॉरेस्टमधनं आपण वूड मिळतं आपल्याला फूड मिळतं ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि हे सगळं काय आहे हे नॅचरल सबस्टन्सेस आहेत किंवा नॅचरल थिंग्ज आहेत आणि त्यामुळे ह्याला काय म्हणलं जातं नॅचरल रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस आर फर्दर क्लासिफाईड इन्टू इनएक्झॉस्टेबल दॅट मीन्स रिन्युएबल अँड एक्झॉस्टेबल मीन्स नॉन रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचे पुन्हा दोन टाईप होतात एक आहे इनएक्झॉस्टेबल म्हणजे नेव्हर फिनिशिंग कधीच ते संपणार नाही आहेत किंवा रिन्यू होत राहतात रिन्युएबल आहेत आणि दुसरा प्रकार आहे दॅट इज कॉल्ड एक्झॉस्टेबल नॉन रिन्युएबल म्हणजे जे, जे केव्हा तरी आज नाही उद्या पण कधीतरी संपणार आहेत ज्यांचे स्टोअर जी अर्थमध्ये आहेत ती लिमिटेड आहेत आणि त्याचा जसा यूज करत जाऊ ते कधीतरी संपणार आहे आणि ते रिन्यू होणार नाही आहेत दे आर नॉन रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस पहिला आपण त्याच्यातलं बघूया इनएक्झॉस्टेबल रिसोर्सेस रिसोर्सेस प्रेझेंट इन अनलिमिटेड क्वांटिटी इन नेचर नॉट लाईकली टू बी एक्झॉस्टेड बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज ऑर कन्झम्पन आर कॉल्ड इनएक्झॉस्टेबल ऑर रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस बघा नेचरमध्ये अवेलेबल असणारे अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये अवेलेबल असणारे आपण कितीही आपल्या ॲक्टिव्हिटीजसाठी किंवा आपल्या कन्झम्पनसाठी त्याचा यूज केला तरी कधीही संपणार नाही आहेत असे जे रिसोर्सेस आहेत त्यांना म्हटलं जातं इनएक्झॉस्टिबल किंवा रिन्युएबल रिसोर्सेस रिन्युएबल का म्हटलं जातं कारण ते कीप ऑन रिन्यूईंग ॲज पर द टाईम गोज आहेड जसं जसं पुढे पुढे हे जाईल तसं तसं ते रिन्यूसुद्धा होत असतात सन विंड सॉईल अँड वॉटर आर इनएक्झॉस्टेबल रिसोर्सेस हे जे रिसोर्सेस आहेत सन बघा सन तुम्ही कितीही यूज केली सन एनर्जी तरी तो कधीच संपणार नाही आहे विंड विंड आपण असं कधी होणार आहे का की आजपासून वारं वाहणार नाही विंड नाही आहे उद्यापासून असं होणार नाही जोपर्यंत अर्थ आहे जोपर्यंत सन आहे एअर आहे तोपर्यंत आपल्याला विंड मिळत राहणार अर्थवरची सॉईल जी आहे ग्राउंडवरची असणारी ती कधी संपणार नाही आहे जे वॉटर आहे ते कधी संपणार नाही आहे म्हणजे हे सगळी काय आहेत इनएक्झॉस्टेबल न संपणारे रिसोर्सेस आहेत इनएक्झॉस्टेबल रिसोर्सेस विच प्रोव्हाइड एनर्जी आर नोन ॲज अल्टरनेट सोर्सेस ऑफ एनर्जी आता ह्याच्यातले काही इनएक्झॉस्टेबल रिसोर्सेस जे आहेत किंवा रिन्युएबल रिसोर्सेस जे आहेत त्याच्यातनं आपण एनर्जी मिळत असते किंवा ते रिसोर्सेस आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करत असतात त्यांना म्हणलं जातं अल्टरनेट सोर्सेस ऑफ एनर्जी अल्टरनेट सोर्सेस का म्हटलं जातं कारण आत्ता जे आपण काही सोर्सेस एनर्जीचे वापरतोय लाईक कोल वूड पेट्रोल डिझेल त्याच्याऐवजी हे जे इनएक्झॉस्टेबल रिसोर्सेस आहेत दे कॅन रिप्लेस धीस कोल पेट्रोल अँड डिझेल फॉर द प्रोव्हिजन ऑफ एनर्जी म्हणून त्यांना म्हणलं जातं अल्टरनेट सोर्सेस ऑफ एनर्जी सन विंड अँड वॉटर आर बींग यूज्ड ॲज अल्टरनेट सोर्सेस ऑफ एनर्जी खाली पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे बघा सन एनर्जी आहे ज्याच्यापासून आपण हीट एनर्जी मिळवतो लाईटपासून आपण इलेक्ट्रिसिटी मिळवतो विंड आहे विंडमिल आपण उभ्या करतो त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी मिळवतो वॉटर जे आहे जे हायड्रल पावर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते आणि हे कितीही तुम्ही यूज केले सन कितीही यूज केला तुम्ही कितीही इलेक्ट्रिसिटी त्याच्यापासून घेतलीत विंडपासून किती इलेक्ट्रिसिटी तयार केली वॉटरपासून किती इलेक्ट्रिसिटी तयार केली तरीही हे सोर्सेस कधीही संपणार नाही आहेत बट दे कॅन रिप्लेस ट्रॅडिशनल सोर्सेस ऑफ एनर्जी लाईक कोल्ड वा वूड दॅन पेट्रोलियम लक्षात आलं म्हणून यांना म्हटलं जातं अल्टरनेट सोर्सेस ऑफ एनर्जी आता पुढचं बघूया पार्ट आपण एक्झॉस्टिबल रिसोर्सेस म्हणजे काय रिसोर्सेस आर अव्हेलेबल इन लिमिटेड क्वांटिटी इन नेचर आर कॉल्ड एक्झॉस्टिबल रिसोर्सेस असे रिसोर्सेस की जे आपल्याला गरजेचे आहेत पण नेचरमध्ये अगदी लिमिटेड क्वांटिम क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत आणि ते पुन्हा 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 रिन्यू होऊ शकत नाहीत किंवा तयार होऊ शकत नाहीत नॉन रिन्युएबल आहेत त्यांना म्हटलं जातं एक्झॉस्टिबल रिसोर्सेस दीज रिसोर्सेस कॅन गेट एक्झॉस्टेड बाय कंटिन्यूड अँड एक्सेसिव्ह ह्युमन यूज आता हे जे रिसोर्स आहेत हे मात्र आपण जर कंटिन्युअस त्याचा यूज करत राहिलो कन्झ्युम करत राहिलो तर आज ना उद्या कधीतरी हे रिसोर्सेस काय होणार आहेत संपणार आहेत हे लक्षात ठेवा म्हणून त्यांना म्हटलं जातं एक्झॉस्टिबल रिसोर्सेस इन ऑर्डर टू प्रिझर्व्ह देम वी न्यू इड टू यूज देम केअरफुली अँड मॅक्झिमाइज द यूज ऑफ इन एक्झॉस्टिबल दॅट मीन्स रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस आता हे जे रिसोर्सेस आहेत हे लिमिटेड आहेत आपल्याला माहिती आहे पण जर ते संपले तर मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून हे जे रिसोर्सेस आहेत हे अगदी केअरफुली त्याचा यूज जो आहे तो एकदम ज्युडिशियसली करून किंवा त्यांना प्रिझर्व करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे जे इनएक्झॉस्टेबल नॅचरल रिसोर्सेस किंवा रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस आपण मागाशी जे बघितले त्याचा यूज आपण मॅक्झिमम केला पाहिजे कारण हे एक्झॉस्टेबल कधीतरी संपणार आहेत पण नॉन एक्झॉस्टेबल किंवा इनएक्झॉस्टेबल रिसोर्सेस आहेत ते कधीच संपणार नाही ते तुम्ही कितीही अनलिमिटेड यूज करू शकता कोल पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस आर एक्झॉस्टेबल रिसोर्सेस हे रिसोर्सेस कुठले आहेत तर कोल आहे जो आपण पृथ्वी अर्थच्या पोटातून बाहेर काढतो पेट्रोलियम आहे नॅचरल गॅस आहे हे काय झालेलं आहे एकदाच तयार झालेले आहेत आणि त्यांचे जे रिझर्वज आहेत पोटामध्ये पृथ्वीच्या ते लिमिटेड आहेत आणि त्यामुळे ते काय आहेत कधीतरी संपणार आहेत दॅट इज वाय दे आर कॉल्ड एक्झस्टिबल रिसोर्सेस आता बघूया आपण फॉसिल फ्युल्स म्हणजे काय कोल पेट्रोलियम नॅचरल गॅस प्रोड्युस्ड फ्रॉम रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स ब्रिडि बिरिड अंडर अर्थ मिलियन इयर्स ॲगो आर कॉल्ड फॉसिल फ्युएल्स फॉसिल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्लांट किंवा अॅनिमल्सचे रिमेन्स जे अर्थमध्ये आतमध्ये डीप इन साईड द अर्थ बरी झालेले आहेत मिलियन इयर्स गो त्यांना म्हणतात फॉसिल्स आणि ह्या फॉसिल्सपासनं तयार झालेलं जे काही आपल्याला मिळणारं फ्युएल आहे लाईक कोल्ड पेट्रोलियम नॅचरल गॅस ह्याला म्हटलं जातं फॉसिल फ्युएल्स लक्षात आलं इन एक्झॉस्टेबल सोर्सेस ऑफ एनर्जी सगळ्यात इम्पॉर्टंट हे फॉसिल फ्युएल्स आहेत दे आर एक्झॉस्टेबल सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणजे कधीतरी हे संपणार आहेत कारण त्यांचे रिझर्व्ह जे आहेत ते लिमिटेड आहेत दे आर बिरीड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स गेट कन्व्हर्टेड इन टू फॉसिल फ्युएल्स ओव्हर मिलियन्स ऑफ इयर्स ड्यू टू द हाय टेम्परेचर अँड एक्स्ट्रीम प्रेशर इनसाइड दी अर्थ सर्फेस हे कसे झालं तर जे मिलियन इयर्स ॲगो जे काही प्लांट्सचे रिमेन्स होते ॲनिमल्सचे रिमेन्स होते हे काय झाले अर्थच्या खाली सॉईलच्या आतमध्ये बरी झाले आणि मिलियन इयर्स नंतर त्याच्यावर सॉईलचे लेअर पड चढत बसले चढत बसले आणि ते डीप 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 इन साईड अर्थ गेले त्याच्यामुळं त्यांच्यावरती हाय टेम्परेचरचा परिणाम झाला त्याच्यानंतर वरती जी काय त्याच्यावरती सॉईल होती किंवा जो लेअर होता ग्राउंडचा त्याच्या एक्स्ट्रीम प्रेशरमुळं काय झालं ते कन्वर्ट झाले फॉसिल फ्युएल्समध्ये आणि दॅट इज व्हाय दे आर कॉल्ड फॉसिल फ्युएल्स म्हणजे हे मिलियन इयर्सची प्रोसेस आहे आणि हे कशापासून तयार झालेलं आहे तर डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स एनिमल्स विच गॉट ब्रीड इन साईड दी अर्थ मिलियन इयर्स ॲगो द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स इज टू प्रोड्यूस अ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी ऑन बर्निंग आता हे फॉसिल फ्युएल्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर ज्यावेळी हे आपण बर्न करतो त्यावेळी त्याच्यातनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लार्ज अमाऊंटमध्ये एनर्जी मिळते किंवा त्याच्यापासून आपल्याला हीट आपण अक्वायर करतो आणि ती हीट किंवा ती एनर्जी आपल्या काही डे टू डे युजेससाठी आपण ती वापरत असतो लक्षात आला आणि त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे फॉसिल फ्युएलचं आता त्यातलं पहिलं आपण बघूया कोल म्हणजे काय इट इज हार्ड ब्लॅक और डार्क ब्राऊन कलर्ड रॉक कोल म्हणजे काय आहे इट इज अ रॉक फॉर्मड फ्रॉम द रिमेन्स ऑफ प्लांट्स तो हार्ड असतो ब्लॅक कलर किंवा डार्क ब्राऊन कलरचा असतो कम्पोज मेनली ऑफ कार्बन ह्याच्यामध्ये मेनली कार्बनचं कंपोजिशन तुम्हाला जास्त दिसेल आता तुम्हालाही माहिती आहे की प्लांट्सची जे बॉडी असते किंवा प्लांट जे तयार होतं हे कार्बोहायड्रेट्सपासून किंवा कार्बन मोलिक्युल्सपासनं त्याचं वूड किंवा त्याच्या सेल्स तयार झालेले असतात आणि दे गेट कन्व्हर्टेड इन टू कार्बोनिशियस कॉम्पाउंड्स आफ्टर दिस मिलियन इयर्स ऑफ प्रोसेस नायट्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन अँड सल्फर आर प्रेझेंट इन व्हेरी क्वांटिटीज आता जे प्लांटमध्ये जे कंटेंट असतात त्याच्यातलेच काही कंटेंट कोलमध्ये सुद्धा राहणार आहेत बिकॉज दे आर कोल इज बेसिकली मेड फ्रॉम द प्लांट्स लक्षात आला ना त्यामुळे त्याच्यामध्ये नायट्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन सल्फर हे सुद्धा वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतं इट हॅज अ लार्ज अमाऊंट ऑफ स्टोअर्ड एनर्जी ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी केमिकल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर केलेली असते

त्याच्यापासून त्यांनी फूड तयार केलं होतं आणि ते त्यांच्या बॉडीमध्ये कार्बोनिशियस कंपाऊंडमध्ये स्टोअर केलेलं होतं आता तुम्हाला माहिती आहे की फूड इज अ केमिकल एनर्जी आणि ही एनर्जी त्या अर्थमध्ये प्लांटमध्ये जी स्टोअर झालेली होती तीच एनर्जी कोलमधनं आपल्याला पुन्हा मिळते म्हणजे मिलियन इयर्स ॲगो जी एनर्जी प्लांट्सनी स्टोअर केली होती तीच एनर्जी आज आपण कोलच्या रूपामध्ये वापरतो आहोत स्टोअर एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ हीट अँड लाईट वेन बर्ट आता ही जी स्टोअर केलेली केमिकल एनर्जी आहे ही एनर्जी रिलीज केव्हा होते ज्यावेळी आपण कोल बर्न करतो किंवा पेटवतो त्याच्या वेळी त्यातनं ती एनर्जी हीट आणि लाईटच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते इट इज मोस्ट वाईडली युज्ड फॉसिल फ्युएल फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि आज जर बघितलं तर वर्ल्ड ओव्हर जे इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं त्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा वापरला गेलेला फॉसिलफ्युएल रिसोर्स आहे जे थर्मल प्लॉवर पॉवर प्लांट्स असतात त्या प्लांट्समध्ये हे कोल बर्निंग करून त्याच्यापासून हीट एनर्जी मिळवून त्याच्यापासून वॉटरची स्टीम तयार केली जाते आणि त्याच्यावरती जनरेटर्स रन करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते इट इज ऑप्टेनड फ्रॉम इन्साईड द अर्थ क्रस्ट बाय मायनिंग आता हा अर्थच्या क्रस्टच्या आतमध्ये डीप आहे एक दीड दोन किलोमीटर तो खाली आहे मग काय केलं जातं त्याच्यात मायनिंग करून तो आतमध्ये त्याच्यातनं वेल्स केल्या जातात त्याच्यातनं आत माणसं उतरतात आणि तिथनं तो मायनिंग करून काढला जातो काही कोल माइन्स जे आहेत त्या अर्थच्या सरफेसला पण आहेत शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा जेसीबीने तो कोल काढून डिग करून काढतायत आणि ट्रकमध्ये भरून तो बाहेर काढतायत म्हणजे दोन प्रकारच्या माइन्स आपल्याला बघायला मिळतात एक इन्साईड द अर्थ क्रस्ट आणि एक सरफेसला हे आपण जॉग्रफीमध्ये पण शिकलेलो आहोत आता हा कोल्ड जो आहे हा फॉर्म कसा झाला ती प्रोसेस काय होती ती आपण ठर समजून घेऊया फॉर्मेशन ऑफ कोल्ड अबाउट थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो अ लार्ज पार्ट ऑफ द अर्थ सर्फेस वॉज कवर्ड विथ डेन्स फॉरेस्ट अँड स्वॅम्पी एरियाज आता तुम्हालाही माहिती आहे की थ्री हंड्रेड फोर हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो ज्यावेळी ह्युमन बिईंग्स अर्थवरती नव्हते त्यावेळी काय होतं अर्थवरती तर अर्थचा जो सर्फेस आहे हा थिक आणि डेन्स बिग ह्यूज ट्रीज च्या फॉरेस्टनी कव्हर झालेला होता आणि बऱ्याच ठिकाणी स्वॅम्पी एरिया होता म्हणजे मार्शी जिथं पाणी कंटिन्युअस असायचं दिज ट्रीज अँड प्लांट्स अँड एंटायर फॉरेस्ट गॉट संक इन दीज स्वॅम्स अशा काही ॲक्टिव्हिटीज झाल्या की हे ज्या ट्रीज होते हे जे प्लांट्स होते किंवा हे एंटायर फॉरेस्ट होती ही काय झाली त्या स्वॅम्पमध्ये आतमध्ये बुडली आतमध्ये दबली गेली काही झाडं पडली असतील काही तुटली असतील अशा वेगवेगळ्या काही रिझन्समुळं स्टॉर्ममुळं काही झाडं पडली असतील हेवी रेसमुळं काही झाडं पडली असतील आणि त्याच्यामुळं काय झालं ही पडलेली सगळी जी झाडं होती जी हे जे फॉरेस्ट होतं हे या स्वॅम्प्समध्ये आतमध्ये संक झालं आतमध्ये बुडालं द रिमेन्स ऑफ डेड ट्रीज अँड प्लांट्स अॅक्युम्युलेटेड लेअर अप ऑन लेअर बिनीथ दी अर्थ सर्फेस असं हे दरवेळी नवीन झाडं पडली पुन्हा त्याचा एक लेअर तयार झाला परत काही दिवसांनी काही डेड प्लांट्सचे रिमेन्स त्याच्यावर पडले पुन्हा एक लेअर तयार झाला असं करत करत एकावर एक, एक लेअर अर्थच्या सरफेसच्या खाली हे तयार झाले ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ॲज द अर्थ सरफेस चेंजड सँड क्ले अँड अदर मिनरल मॅटर वॉज डिपॉझिटेड ऑन धीज रिमेन्स अँड दे वेअर बिरीड डीपर इन टू द अर्थ जसं जसं वेळ पुढे पुढे सरकत चालली जशी जशी वर्ष पुढे पुढं जायला लागली तसं तसं तुम्हालाही माहिती आहे की अर्थचा सरफेस हा चेंज व्हायला लागला मग हे जे खाली प्लांट्स एकावर एक, एक लेअर जे पडलेले ले होते त्या फॉरेस्टचे जे सगळे लेअर त्या स्वॅम्पमध्ये पडलेले होते त्याच्यावरती सँड क्ले किंवा अदर इन मिनरल मॅटर ह्यांचं डिपॉझिशन झालं आणि त्याच्यावर एक एक आणखीन थर सॉईलचा किंवा क्लेचा तयार झाला आणि ते आणखीन अर्थच्या डीपर इनसाईड ते खाली 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 बरी व्हायला लागले डेड ऑर डिकेंग प्लांट सब्जेक्टेड टू इनक्रीज टेम्परेचर प्रेशर अँड मायक्रोबेल ॲक्टिव्हिटी आता हे जे सगळे बरी झालेले जे प्लांट्स होते त्या डेड होते ते डिके व्हायला लागले ला आणि त्याच्यावरती टेम्परेचर प्रेशर आणि त्या मायक्रोबेल ॲक्टिव्हिटीचा जोरात त्याच्यावरती इफेक्ट व्हायला लागला ला.

दिस इज द फर्स्ट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ कोल आणि हे पीट फॉर्मेशन आहे ही कोल फॉर्मेशनची पहिली स्टेप समजली जाते फर्दर कवर्ड बाय लेअर्स ऑफ सेडिमेंट्स अँड गॉट बेरीड डीपर इन द अर्थ पुन्हा त्याच्यावरती वर्ण सेडिमेंट डिपॉझिशन होतच होतं आणि ते आणखीन आणखीन डीपर अँड डीपर बरी होत होत चालली होती बघा त्या शेरजाच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवलेलं वर आहे वरती फॉरेस्ट आहे आणि त्याच्यातले पार्ट सगळे पा प्लांट्स जे आहेत ते त्या स्वॅपमध्ये पडल्यामुळं तिथं खाली पीठ तयार झालेलं आहे टाईम आणि प्रेशर आणि हीटमुळं हळूहळू हळूहळू त्या पीठमध्ये चेंजेस होत गेलेले ते आपण आता बघूया The carbon content of peat increased as it underwent physical or chemical changes because of the extreme heat and pressure. हे जे पीठ होतं हे जे सॉगी मटेरियल जे तयार झालेलं होतं ह्याच्यावर कंटिन्युअस आणखीन सॉईलचा लेअर पडत होता आणखीन ते डीप दाबलं जात होतं त्याच्यावरचं प्रेशर इन्क्रीज होत होतं त्याच्याचं हीट इन्क्रीज होत होती कारण जसं जसं डीप आपण अर्थमध्ये जाऊ तसं तसं हीट वाढत जाते प्लस डिकम्पोजिशन प्रोसेसमुळं सुद्धा हीट जनरेट होते तुम्हाला माहिती आहे आणि ह्याच्यामुळं काय झालं ह्या पीठमध्ये काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस झाले की ज्याच्यामुळं त्याच्यातलं कार्बन कंटेंट जे होतं पीठमधलं हे हळूहळू हळू काय झालं वाढत राहिलं कन्व्हर्जन ऑफ डेड व्हेजिटेशन इन टू कोल इज कॉल्ड कार्बोनायझेशन आता हे जे डेड व्हेजिटेशन किंवा डेड प्लांट्स होते त्यांचं कोलमध्ये जे कन्व्हर्जन होतं त्याला म्हटलं जातं कार्बोनायझेशन कार्बोनायझेशन काय म्हणलं जातं कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम बिकॉज ऑफ दिस फिजिकल अँड केमिकल चेंजेस अँड एक्स्ट्रीम हीट प्रेशर ह्याच्यामुळे त्याच्यातलं कार्बन कंटेंट वाढत जाऊन ते फायनली कोलमध्ये कन्व्हर्ट होतात म्हणून ह्या कोल प्रोसेसला काय म्हटलं जातं कार्बोनायझेशन असंही म्हणलं जातं gradual changes in the physical and chemical properties of coal in response टू टेम्परेचर प्रेशर अँड टाईम इज कॉल्ड कोलिफिकेशन ऑर मेटामॉर्फोसिस ऑफ कोल आता हा नंतर जो कोल तयार झाला त्याच्यावरती आणखीन काही फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या चेंज होत जातात त्याच्यामध्ये काही ग्रॅज्युअल चेंजेस होत जातात हा रिस्पॉन्स कशाला असतो त्याच्यावरती असलेलं हाय टेम्परेचर आणि प्रेशर ह्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्या कोलमध्ये चेंजेस होत जातात आणि ही जी प्रोसेस होते त्याला म्हटलं जातं कोलिफिकेशन और मेटामॉर्फोसिस ऑफ कोल मेटामॉर्फोसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या बॉडीमध्ये जे काही केमिकल चेंजेस किंवा फिजिकल चेंजेस होत असतात त्याला आपण म्हणतो मेटामॉर्फॉसिस कोलमध्ये सुद्धा हे चेंजेस होत राहतात म्हणून याला म्हटलं जातं मेटामॉर्फोसिस ऑफ कोल खाली ती प्रोसेस तुम्हाला दाखवली बघा आधी पीठ फॉर्म झालंय त्याच्यानंतर आणखीन ते ब्रीड झालं त्याच्यावर ते, ते, ते आणखीन प्रेशर आलं त्याचं लिग्नाईट फॉर्म झालं त्याच्यानंतर त्याच्यावर आणखीन हीट आणि ह्याचा परिणाम झाला पुढची स्टेज आली सब बिट्युमिन स्टेज आली त्याच्यानंतर जसं जसं वेळ टाईम पुढे पुढे सरकत गेला तसं आणखीन त्याच्यावर प्रेशर आणखीन हीट वाढत गेली त्याचं बिटुमिनस झालं आणि फायनली अँथ्रेसाईट म्हणजे आज आपण जो कोल वापरतो त्याच्यामध्ये फॉर्मेशन त्याचं झालं ती एक एक स्टेज आपण बघणार आहोत कोल चेंजेस फ्रॉम पीट टू लिग्नाईट टू बिटुमिनस कोल अँड टू अँथ्रसाईट ह्या खाली तुम्हाला सगळ्या ह्या स्टेजेस दाखवलेल्या आहेत आधी पीठ फॉर्म होतं त्याच्यावरतीच प्रेशर वगैरे हीट वगैरेचा परिणाम होतो त्याचं लिग्नाईटमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं आणखीन त्याच्यावर जसा वेळ जाईल तसं हीट आणि प्रेशरचं परिणाम होऊन केमिकल चेंजेस होऊन विटिमिनस कोल तयार होतो आणि फायनली इट कन्वर्ट्स इन टू अंडर एक्स्ट्रीम कंडिशन्स अँथ्रसाईट कॅन चेंज इन टू ग्रॅफाईट हा जो अँथरसाईट आहे ह्याच्यावरती जर आणखीन प्रेशर आणि आणखीन हीट चा जर परिणाम झाला तर तो हळूहळू ग्रॅफाईटमध्ये कन्वर्ट होतो ग्रॅफाईट म्हणजे तुम्ही जी पेन्सिल वापरतो त्याचे जे लीड असतं दॅट इज अ ग्रॅफाईट इट इज अ कार्बन कंपाऊंड लक्षात आलं कोल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम बिनीथ दी अर्थ सरफेस इन कोल माइन्स आता हा जो कोल आहे हा आपण काय करतो हा माइन्समध्ये अंडरग्राऊंड असतो मग आपण काय दोन प्रकारे मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं तसं सरफेस जर असेल सरफेस माइन्स असतील ओपन माइन्स असतील तर तिथं डायरेक्ट आपण एक्स्कॅव्हेशन करून जेसीबीनी किंवा इतर कुठल्या टूल्सनी एक्स्कॅवेशन करून तो कूल कोल बाहेर काढतो अँड इफ इट इज डीप इन द अर्थ तर आपल्याला तिथं मायनिंग करावं लागतं टनेल्स खाणावे लागतात आणि त्याच्यातनं तो कोल आपण बाहेर काढत असतो आता फॉर्मेशन ऑफ कोलमधल्या आपण काही स्टेजेस बघूया आणि त्याच्या व्हरायटीज कुठल्या कुठल्या आहेत ते बघूया ह्या टेबलमध्ये तुम्हाला शेजारच्या त्या दिसत आहेत त्याच्यातलं पहिलं आहे पीठ त्याचा अपिअरन्स कसा आहे सॉफ्ट स्पॉन्जी मेडअप ऑफ प्लांट ढेबरीज हे एकदम सॉफ्ट असतं स्पॉन्जी असतं म्हणजे थोडक्यात सेमी लिक्विडसारखं पण थोडंसं हार्ड सेमी लिक्विडपेक्षा थोडंसं हार्ड असतं पण सॉफ्ट आणि स्पॉन्जी असतं याचं कार्बन कंटेंट इज ऑलमोस्ट थर्टी टू फॉर्टी पर्सेंट आणि यूज काय आहे यूज ॲज अ से इंडस्ट्रीयल फ्युएल इन सम रिजन्स काही रिजन्समध्ये अजूनही पीठ सापडतो म्हणजे अजूनही ती प्रोसेस चालू आहे बघा अजून त्याचं फुल कोलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही पण तो पीठ काही ठिकाणी इंडस्ट्रियल फ्युएल म्हणून वापरला जातो नंतर दुसरी स्टेज आहे दॅट इज लिगनाईट इट इज लाईट ब्राऊन लोएस्ट रँक आणि लिस्ट हिटिंग व्हॅल्यू हा लाईट ब्राऊन कलरचा असतो लिग्नाइट सगळ्यात एनर्जी व्हॅल्यूमध्ये सगळ्यात लोएस्ट रँकला आहे आणि ह्याच्यापासून जी हीट मिळते तीसुद्धा खूप कम्पेअर टू अदर फ्युएल्स खूप कमी मिळते त्याचं कार्बन कंटेंट किती आहे ऑलमोस्ट फिफ्टी टू सेवन्टी पर्सेंट कार्बन कंटेंट आहे फ्युएल फॉल इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हे लिग्नाईटसुद्धा आपण वाया घालवत नाही ते सुद्धा आपण इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनसाठी आपण फ्युएल म्हणून वापरत असतो नंतरची स्टेज आहे बिटुमिनस कोल किंवा सॉफ्ट कोल इट इज ब्लॅक ब्लॅक ऑर डार्क ब्राऊन फॉर्मड वेन लिग्नाईट इज सब्जेक्टेड टू हाय टेम्परेचर अँड प्रेशर लिग्नाईटवरती ज्यावेळी हाय प्रेशर किंवा हाय टेम्परेचरचा इफेक्ट होतो त्यावेळी ते काय कन्व्हर्ट होतं बिटमिनस कोलमध्ये कन्व्हर्ट होतं हे डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचं असतं आणि त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट जे आहे ते सिक्स्टी टू एटी पर्सेंट आहे बघा जशी जशी स्टेट्स पुढे पुढे सरकेल तसं कार्बन कंटेंट जे आहे त्याच्यातलं ते इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे बिकॉज ऑफ फिजिकल अँड केमिकल चेंजेस अँड इफेक्ट ऑफ हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर आता कोल कशासाठी वापरला जातो इट इज ऑल्सो युज फॉर फ्युएल फॉर पॉवर जनरेशन इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कोक अँड टार जे टार किंवा कोक जे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं त्याच्यासाठी कोल हा रॉ मटेरियल म्हणून वापरला जातो तसंच पॉवर जनरेशनसाठी फ्युएल म्हणून सुद्धा याचा यूज केला जातो नंतर जी सगळ्यात शेवटची स्टेज आहे दॅट इज अँथ्रसाइड इट इज हार्ड ब्लॅक कोल हा मात्र एकदम हार्ड लाईक रॉक सॉलिड दगड तसा डार्क कलरचा ब्लॅक कलरचा असा हार्ड रॉक असतो ह्याचे सगळ्यात का कार्बन कंटेंट आहेत ते हायेस्ट आहेत एट्टी फाय टू नाईन्टी डिग्री त्यामुळे ह्याच्यातनं मिळणारी हीट ही सगळ्यात हायेस्ट हीट असते इट इज यूज्ड फॉर हिटिंग होम्स अँड ऑफिसेस होम्स अँड ऑफिसमध्ये हिटिंग करण्यासाठी जे कोल जो वापरला जातो किंवा रेल्वेजमध्ये जो कोल वापरला जातो दॅट इज दिस अँथ्रसाईट आता रेल्वेजमध्ये कोल वापरला जात नाही पण पूर्वी जी रेल्वे जी, जी होती त्याच्यामध्ये हा कोल हिट एनर्जी किंवा स्टीम जनरेट करण्यासाठी हा वापरला जायचा तर ही चार आपण ते कोलचे फॉर्म बघितले पहिला पीठ त्याच्यानंतर तयार होणार लिग्नाइट नंतर विटमिनस कोल आणि फायनली अँथ्रसाईट आता हा जो कोल आहे ह्याच्यापासून काही युजफुल सुद्धा आपण मिळवत असतो ते कुठले कुठले ते आपण बघूया कोल इज हिटेड ॲट अ हाय टेम्परेचर इन द ॲब्झेन्स ऑफ एअर अँड डज नॉट बर्न बट ब्रेक्स डाऊन इन टू सिम्पलर युजफुल प्रॉडक्ट्स हा कोल जो आहे हा हाय टेम्परेचरला हीट केला जातो बर्न होऊन देत नाहीत त्याला आणि ते इन द ॲब्सेन्स ऑफ एअर म्हणजे ऑक्सिजन त्याला मिळून देत नाहीत त्यामुळे त्याचं बर्निंग होत नाही पण काय होतं हीटमुळं तर सिम्पलर कम्पाऊंड्समध्ये किंवा सिम्पलर युजफुल प्रॉडक्ट्समध्ये त्याचं ब्रेकडाउन होतो त्याच्यातनं वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड डिस्ट्रक्टिव डिस्टिलेशन ऑफ कोल कुठले कुठले प्रॉडक्ट्स मिळतात कोक आहे टार आहे लिकर अमोनिया कोल गॅस असे वेगवेगळे वेग वेग वे प्रॉडक्ट्स आपल्याला ह्या कोलपासनं मिळतात आणि ती प्रोसेस कुठली आहे डिस्ट्रक्टिव डिस्टिलेशन त्याच्यातलं द डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ कोल कॅन बी कॅरिड आउट इन लॅब्रोटरी अल्सो सुद्धा आपण हा एक्सपिरिमेंट करू शकतो शेजारच्या डायग्रॅममध्ये जसं दाखवलेलं आहे तसं जर एक्सपिरिमेंट आपण तिथं सेटअप केला त्या यू ह्याच्यामध्ये पाया ट्यूबमध्ये कोल घेतला थोडासा पावडर करून आणि त्याला एअर टाईट करायचं फक्त त्याच्यामध्ये एअर आत जाऊन द्यायची नाही कारण त्याला ऑक्सिजन मिळून द्यायचा नाही ऑक्सिजन मिळाला की तो बर्न होणार मग हे हाफ बर्निंग किंवा इनकम्प्लीट बर्निंग केलं जातं आणि त्याच्यापासून आपल्याला कोलटार कोल गॅस आणि अमोनिया हे आपण मिळवू शकतो त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट दिलेले आहेत त्याच्यावरून आपण ते टेस्ट हे करू शकतो म्हणजे हे डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन आपण लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा कंडक्ट करू शकतो आता त्याच्यातला पहिला प्रॉडक्ट आहे दॅट इज कॉल्ड कोक इट इज रफ पोरस अँड ग्रेईश ब्लॅक सबस्टन्स ऑप्टेन्ड इन डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन हे कोक जे आहे हे काय आहे रफ असतं म्हणजे त्याचा सर्फेस जो आहे एकदम रफ असतो पोरस असतं त्याच्यामध्ये पोर्स तुम्हाला दिसतात आणि ग्रेईश ब्लॅक कलरचा हा सबस्टन्स असतो ऑलमोस्ट प्युअर फॉर्म ऑफ कार्बन आणि त्याच्यामधलं बाकीच्या ज्या सगळ्या इम्प्युरिटीज आहेत त्या ह्या हा हीटमुळं निघून जातात आणि इट इज अ ऑलमोस्ट प्युअर फॉर्म ऑफ कार्बन इट कंटेन्स नाईन्टी पर्सेंट कार्बन त्याच्यामुळे मॅक्झिमम कार्बन कंटेंट कशात असतं कोकमध्ये असतं याचे युजेस काय आहेत कोक इज यूज्ड ॲज अ फ्युएल इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आयर्न अँड स्टील ॲज अ सोर्स ऑफ हीट ॲज अ रिड्युसिंग एजंट इन द आयर्न ऑल स्टील इंडस्ट्री टू प्रोड्युस मेटॅलिक आयर्न अँड इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉपर अँड झिंक फ्रॉम देयर ऑक्साइड्स कोकचे यूज काय आहेत फ्युएल म्हणून वापरलं जातं आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीमध्ये जी हाय त्यांच्या फर्नसेस असतात त्यांना खूप हाय हीट लागते अबाव थाउजंड डिग्री तिथं हा कोक वापरला जातं कारण ह्याचं कार्बन कंटेंट जास्त असल्यामुळं ह्याची एनर्जी एफिशियन्सी किंवा हीट एफिशियन्सी सगळ्यात हाय आहे त्याच्यामुळं त्याच्यापासनं जास्त ॲश पण तयार होत नाही तो मॅक्झिमम बर्निंग होऊन तो निघून जातो दुसरी गोष्ट आयर्न अँड स्टीलमध्ये मेटॅलिक आयर्न किंवा त्याच्या काही आयर्नच्या वेगवेगळ्या व्हरायटीज तयार करण्यासाठी हा रिड्युसिंग एजंट म्हणून वापरला जातो तो त्या मेटलमध्ये मिक्स केला जातो आणि चांगल्या क्वालिटीचं चा आयर्न आपण बनवू शकतो तसंच कॉपर आणि झिंकचं जे जी एक्स्ट्रॅक्शन त्यांच्या ऑक्साईड्सपासून केलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा हा वापरला जातो ॲज अ रिड्युसिंग एजंट फॉर प्रोड्युसिंग फ्युएल गॅसेस सच एज वॉटर गॅस वॉटर गॅस म्हणजे काय अ मिक्सचर ऑफ कार्बन मॉनॉक्साईड आणि हायड्रोजन कोकला जर हाय हीटला टेम्परेचर केलं तर त्याच्यापासून आपल्याला वॉटर गॅस तयार करता येतो हा वॉटर गॅस म्हणजे काय आहे कार्बन मॉनॉक्साइड आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन असतं आणि इट इज युजड ॲज अ फ्युएल त्याच्यानंतर प्रोड्युसर गॅस नावाचा पण एक गॅस त्याच्यापासून तयार होतो आणि हा प्रोड्युसर गॅस इज अ मिक्सचर ऑफ कार्बन मोनॉक्साईड अँड नायट्रोजन हा सुद्धा आपण काय करतो वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीजमध्ये यूज करत असतो इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॅल्शियम अँड अल्युमिनियम कार्बाइड्स विच आर रॉ मटेरियल्स फॉर द पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम कार्बाईड जे तयार केलं जातं सुद्धा हा कोक वापरला जातो बघा जिथं जिथं कार्बन कंपाऊंड्स तयार करायचे आहेत इंडस्ट्रीयल लेवलला कमर्शियल लेवलला तिथं कोक वापरला जातो का कारण कोकमध्ये सगळ्यात जास्त कार्बन कंटेंट आहे डॅट इज अबाउट नाईन्टी पर्सेंट आता तिथं खाली तुम्हाला वॉटर गॅसची प्रोसिजर दाखवणारी एक डायग्राम दाखवलेली आहे बघा हा वॉटर गॅस आपण जनरली इंडस्ट्रीजमध्ये फ्युएल किंवा इतर गोष्टींसाठी हा वापरला जातो दुसरा प्रॉडक्ट आहे दॅट इज कोल टार इट इज थिक ब्लॅक लिक्विड विथ एन अनप्लिझंट स्मेल टार तुम्ही बघितलेला असेल म्हणजे आपण जे डांबर वापरतो त्यातलाच एक प्रकार त्याला एक वेगळा असा पंजंट स्मेल असतो आणि तिचं थिक ब्लॅक लिक्विड अतिशय थिक असतं तिथ थी। तुम्हाला ड्रम्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये दिसतंय बघा इतक इतकं चिकट असतं की हाताला जर लागलं तर ते पुसून काढणं सुद्धा सोपं नसतं इट इज ऑपटेंड बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ कोल डिस्टिलेशन करून कोलचं त्याच्यापासून आपल्याला हे टार मिळतं <coughs> इट इज अ मिक्सचर ऑफ अबाउट टू हंड्रेड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आता हे कोल्टार जे आहे ह्याच्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त ऑर्गेनिक सबस्टन्सेस म्हणजे काय कार्बोनेशियस कंपाऊंड्स आपल्याला त्याच्यापासून मिळतात द ऑर्गेनिक कंपाऊंड्स ऑप्टेनड फ्रॉम कोल्टार आर यूज्ड ॲज सिंथेटिक डाईज ड्रग्ज परफ्युम्स एक्सप्लोजिवज पेंट्स आता ह्याच्यापासून जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मिळवले जातात हायड्रोकार्बन्स त्याला म्हणतो आपण कार्बन आणि हायड्रोजनची कंपाऊंड्स असतात ऑर्गॅनिक कंपौंड्सची तर ती वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जातात सिंथेटिक डाईज जा आपण जे कलर जे वापरतो त्याच्यामध्ये असतात काही ड्रग्स त्याच्यापासून बनवले जातात त्याच्यानंतर परफ्युम्ससाठी बेस म्हणून त्यातनं काही वा गोष्टी वापरल्या जातात एक्सप्लोजिव्ह जे डायनामाइट किंवा आर्डेक्स बनवलं जातं त्याच्यामध्ये हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वापरले जातात तसं आपण काही पेंट्स किंवा कोटिंगसाठी जे मटेरियल वापरलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यातले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण वापरत असतो तिथं खाली काही पिक्चर्स तुम्हाला दाखवलेले आहेत बघा कोरो ते, ते कोरोटेक एक म्हणून कोल्टारचा कोट आहे तो त्याच्यापासून बनवलेला आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या कला कलर पिगमेंट्सच्या गोळ्या त्याच्यापासून बनवल्या आहेत त्याच्यानंतर एक शेजारी एक मेडिसिन दाखवलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते त्यांनी वापरलेलं आहे बेनझिन नॅफ्टॅलिन अँड फिनॉल आर ऑपटेनड फ्रॉम कोल्टार जी बेन्झिन आपण वापरतो नफ्तॅलिन म्हणजे नॅफ्ता बॉल्स असतात किंवा फेनॉलिक कंपाऊंड जे आपण वापरतो हे सगळं कोल्टारपासनं मिळवलं जातं नॅफ्टॅलिन इज यूज्ड ॲज मॉथ अँड इन्सेक्ट रिपेलेंट टू प्रोटेक्ट गार्मेंट्स आता तुमच्या घरातसुद्धा तुम्ही जी डांबर गोळी वापरता किंवा आपण टॉयलेट्समध्ये बघतो त्या कलर्ड हे असतं ज्याच्यापासनं स आपल्याला वेगळा असा एक छान वास मिळतो की ज्याच्यामुळे बाकीचे जे ओडर्स असतात टॉयलेट्समधले किंवा हे हे सप्रेस केले जातात खूप स्ट्रॉंग स्मेल असतो नॅफ्ताचा त्याच्यासाठी हे वापरलं जातं ह्याच्यामुळं काय होतात इन्सेक्ट्स किंवा मॉथ जे आहेत ते तिथं येत नाही त्यामुळं गार्मेंट्स जे असतात ते प्रिझर्व करण्यासाठी हे मॉथ रिपेलेंट बॉल्स वापरले जातात खाली पिक्चरमध्ये दाखवले किंवा तुम्ही घरात तुमच्या बघितले असतील त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड कोल गॅस इट इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस मेनली हायड्रोजन मिथेन अँड कार्बन मोनॉक्साईड कोल गॅस म्हणजे काय आहे इट इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे मिथेन आहे आणि कार्बन मोनॉक्साईड आहे मिथेन हा इन्फ्लेमेबल गॅस आहे हायड्रोजन हा सुद्धा इन्फ्लेमेबल गॅस आहे त्यामुळे काय होतं हा आपण ॲज अ फ्युएल वापरू शकतो इट इज ऑप्टेंड बाय द डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनपासून हा కోల్ గో ఫార్మర్లీ ఇట్ వాజ యూజ్ ఫర్ స్ట్రీట్ అండ్ నావు మెన్లీ యూజ్ యజ ఫ్యూవెల్ ఇండిస్ట్రీ నియర్ కోల్ ప్రోసెసింగ్ ప్లాంట్స్ पूर्वीच्या काळी जे स्ट्रीट लाईट्स असायचे त्याच्यासाठी हा कोल गॅस वापरला जायचा म्हणजे काय एका ठिकाणी कुठंतरी खाली बघा पिक्चर तो पिक्चरमध्ये तुम्हाला ते कोल गॅसचा प्लांट दाखवलेला आहे एका ठिकाणी कुठंतरी हा कोल गॅस तयार करायचा आणि पाईपनी तो काय करायचा त्या को स्ट्रीट लाईट्सना प्रोव्हाइड करायचा आणि तिथं तो पेटवला की त्याच्यातनं लाईट मिळायचा पण आता आपण इलेक्ट्रिसिटीचे सगळे स्ट्रीट लाईट्स वापरतो त्यामुळे ही टेक्नॉलॉजी आता वापरली जात नाही पण जिथं कुठं कोलफिल्डच्या जवळ ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये हे फ्युएल म्हणून हा गॅस वापरला जातो त्याच्यानंतर चौथा प्रॉडक्ट आहे दॅट इज अमोनियाकल लिकर किंवा लिकर अमोनिया असं म्हणतो आपण जो लॅबमध्ये अमोनिया जो वापरतो तो आपण ज्याचं जे, जे सोल्युशन आपण वापरतो ते ह्या कोलच्या डिस् फ्रॅक्शनल डिस्टिलेशनपासून मिळवलं जातं इट इज अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ अमोनिया अमोनियम कंपाऊंड्स अँड सल्फर कंपाऊंड्स ऑप्टेनड ॲज अ ब्राय प्रॉडक्ट ऑफ डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ कोल हे अमोनिया अमोनियाकल कंपाऊंड्स किंवा सल्फर कंपाऊंड्स एक कॉन्सन्ट्रेटेड असं सोल्युशन आपल्याला त्या डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनमधनं कोलच्या मिळत असतं मग अशी आपण जी लॅबोरेटरीजली जी डायग्रॅम बघितली होती किंवा तुम्ही मागं जाऊन पुरत ते डायग्रॅम बघा त्याच्यामध्ये जो ते ज्याच्यातनं तो कोल गॅस पास होत होता त्याच्यामध्ये हा अमोनिया किंवा हे अमोनियाकल कंपाऊंड वगैरे त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि त्याच्यापासून ते सोल्युशन मिळतं त्याला म्हणतो आपण लिकर अमोनिया लिकर मीन्स लिक्विड इट इज युज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर्स फर्टिलायझर्सचे जे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला हा अमोनिया वापरलेला दिसून येतो अमोनियाचे भरपूर यूज आहेत आपण लॅबोरेटरीमध्ये अमोनिया वापरतो ड्रग्जमध्ये काही ठिकाणी अमोनिया वापरलेला असतो अशा व्हेरियस युजेससाठी हा अमोनिया वापरला जातो सो फ्रेंड्स हिअर इट्स द पार्ट वन ऑफ कोल अँड पेट्रोलियम आता ह्याच्यात आपण काय काय बघितलं जस्ट एक रिव्ह्यू आपण घेऊया पहिलं आपण बघितलं रिसोर्सेस म्हणजे काय त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय नॅचरल रिसोर्सेसमधले पुन्हा दोन प्रकार आपण बघितले एक्झॉस्टेबल आणि इनएक्झॉस्टेबल म्हणजे नॉन रिन्युएबल आणि रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे काय ते आपण बघितलं एक त्यांची डिटेल्स आपण बघितले नंतर त्याच्यापुढे जाऊन आपण बघितलं फॉसिल फ्युएल्स म्हणजे काय नंतर फॉसिल फ्युएल्स तयार कशापासून झाली कशी तयार झाली ती प्रोसेस आपण काय आहे बघितली त्याच्यानंतर आपण त्याच्यातलं फॉसिल फ्युएल्समधलं पहिलं आपण बघितलं ते म्हणजे कोल कोल हा काय आहे कोल कसा तयार होतो त्याच्या स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत हे सगळं आपण बघितलं फॉर्मेशन त्याचं बघितलं आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की कोलचे वेगवेगळे प्रॉडक्ट कुठले कुठले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये फायनली बघितले त्याच्यामध्ये कोक आपण बघितलं नंतर आपण कोलटार बघितलं नंतर कोल गॅस आणि फायनली लिक अमोनिया तर हे एवढं सगळं आपण ह्या चॅप्टर पार्टमध्ये शिकलेलो आहोत हा व्हिडिओ नीट बघा ह्याच्या स्लाईड्स आपल्या ॲपमध्ये आणि वेब पोर्टलवरती आहेत त्याचा नीट स्टडी करा आणि दिलेलं वर्कशीट आणि क्वीज सॉल्व करून टाका सो फ्रेंड्स ही रेंट्स द पार्ट वन ऑफ कोल अँड पेट्रोलियम थँक्यू